मालेगावमधल्या सभेमधून उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींना देखील ठणकावलं. स्वातंत्र्यवीर सावरकर आमचं दैवत आहेत, त्यांचा अपमान सहन करणार नाही अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींना फटकारलं. अजिबात पटणार नाही. उद्धव ठाकरेंच्या सभास्थळी मुस्लिम बांधवांनी रोजे सोडत उद्धव ठाकरेंच्या समर्थनात जोरदार घोषणाबाजी केली. शेवटच्या श्वासापर्यंत आपण उद्धव ठाकरेंना साथ देऊ अशा घोषणा मुस्लिम बांधवांनी दिल्या. भोंगे प्रकरणात मनसे कार्यकर्त्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी सूचक संकेत दिले. एकनाथ शिंदेंनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतली. या भेटीमध्ये मशिदींवरच्या अनधिकृत भोंग्यांबद्दल चर्चा झाली. आमदार बच्चू कडू यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर हल्ला बोलावला. इकडे मशीद हटवा, तिथले भोंगे उतरवा, हा काही देशाचा प्रश्न नाही असा निशाणा बच्चू कडू यांनी राज ठाकरे यांना लगावला. नुसत्या गर्जनेनं कुणाची पोटं भरली आहेत का असा सवालही त्यांनी विचारला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटाला धक्का दिला. मेरी माता जी आदरणीय निर्मला देवी जी, उन्हें कभी भी कष्ट होता था तो वो होम्योपैथी मेडिसिन लेती. होम्योपैथी जो है तकलीफ जड़ से निकालती है, उसके लिए वो फेमस है. नमः होम्योपैथी आरोग्य संजीवनी. नाशिक मधील 3 माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. ठाकरेंची मालेगावला सभा होण्यापूर्वीच दादा हुसेंनी ठाकरेंना धक्का दिलाय. नाशिकमध्ये व्यावसायिक संबंध जोपासले जात आहेत, पक्षवाढीकडे लक्ष दिलं जात नाही असा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला. संभाजीनगर येथील संत एकनाथ रंग मंदिरामध्ये शिंदे गटाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यासाठी म्हणून पालकमंत्री संदीप आंदुरे, कृषी मंत्री अब्दुल सत्तार, आमदार संजय शिरसाट, प्रदीप जयस्वाल यांनी उपस्थिती लावली. शिंदे गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतर पदाधिकाऱ्यांचा हा पहिलाच मेळावा होता. विरोधी पक्षनेते अजित पवारांनी सरकारच्या जाहिरातबाजीवर पुन्हा टीका केली. ते जालन्यामधल्या कार्यक्रमात बोलत होते. सरकार स्वतःचाच उदो उदो करतं, शेतकऱ्यांसाठी नेमकं काय केलं ते सरकारनं सांगावं असा सवाल अजित पवार यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी व्हॉट्सअपवरून अफवा पसरवणाऱ्यांबाबत चिंता व्यक्त केली. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमुळे अंधभक्तांची फौज निर्माण झाली असल्याचा टोलाही त्यांनी भाजपला लगावला. तसंच मित्रमैत्रिणी निवडताना काळजी घ्या असा सल्ला अजित पवारांनी जालन्यात विद्यार्थ्यांना दिला. भंडाऱ्याची उधळण म्हणजे